उप मुख्यमंत्री और ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस के गृह जिले में स्मार्ट प्रीपेड मीटर के खिलाफ चल रहा आंदोलन अब आक्रामक होता जा रहा है। शनिवार को खरपी पावर स्टेशन पर विदर्भ आंदोलन समिति के कार्यकर्ताओं ने स्मार्ट प्रीपेड मीटर के विरोध में जोरदार प्रदर्शन किया। जय विदर्भ पार्टी के बैनर के तले इस आंदोलन का नेतृत्व नरेश निमजी और मुकेश मसूरकर और प्रशांत नखाते ने किया। जय विदर्भ पार्टी स्मार्ट प्रीपेड मीटर का लगातार विरोध करती आ रही है। इसी बीच शहर के विभिन्न हिस्सों में स्मार्ट प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर के खिलाफ नागरिक संघर्ष समिति पहले से ही बैठकों और प्रदर्शनों के माध्यम से स्मार्ट प्रीपेड मीटर का विरोध करी है। इस आंदोलन में कार्यकर्ताओं ने पूरे विदर्भ में एक भी स्मार्ट मीटर न लगाने देने की घोषणा की है। उन्होंने कहा है कि सरकार सख्ती करती है तो वह फडणवीस के घर के भी लाइन काट देंगे। मी प्रशांत अनिल नखाते विदर्भ राज्य आंदोलन समिति युवा अध्यक्ष है। आज आम्ही जे प्रीपेड मीटर बाबत आंदोलन केला आहे, वीज आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, आणि विदर्भामध्ये वीज तयार होते आणि विदर्भाच्या जनतेला वीज हे महाग आहे, त्याबाबत आम्ही एक आंदोलन केलं आहे। त्या आंदोलनामध्ये भरपूरसे संख्या उपस्थित होती, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे मी। आणि शासनाने जे वीज बिल वाढवले आहे आणि प्रीपेड मीटर बाबत एक नवीन बर्डन टाकले आहे, त्याबद्दल हा मोर्चा होता। आज आम्ही खरबी चौकातून वीज मार्च काढला। हा वाढीव वीज दराच्या विरोधात हा वीज मार्च होता आणि प्रीपेड मीटर जे योजना लावण्याचा कट कारस्थान जनतेच्या विरोधात सरकार करत आहे त्याच्या विरोधात आज आम्ही हा मार्च काढलेला आहे। काल शासन दरबारी एक निर्णय झाला, फक्त ते तोंडी निर्णय झाला आणि जनतेला फसवण्याचा तो निर्णय होता, तो निर्णय आम्हाला मान्य नाही। आमचं म्हणणं आहे तात्पुरतानं कार्य आम्हाला कायमस्वरूपी प्रीपेड मीटर योजना रद्द झाली पाहिजे। 27 जूनपासून विधानसभेचं मंडळ भरणार आहे आणि त्या विधानसभेच्या मंडळात 27 जूनला पहिल्या दिवशी हा ठराव घ्यावा, तिथे सांगावं का जनतेची मागणी जी आहे ते रास्ता आहे आणि हा निर्णय तिथे रद्द करावा, त्याचा जीअर काढावा शासन दरबारी, तेव्हाच विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते सर्व विदर्भवादी थांबेल। अन्यथा अगर हे फसवणूक करण्याचं काम असेल तर विदर्भ राज्य आंदोलन समिती याच्याही पुढे तीव्र आंदोलन करेल। आज आम्ही प्रीपेड मीटरची होडी केली आहे, पण उद्या आम्ही शासन दरबारी जे कार्य करणारे लोक आहे, जिल्ह्याचे कलेक्टर आहे, आम्ही त्यांचीसुद्धा आम्ही लाईन काढण्याचा आम्ही प्रण घेतलेला आहे, पण एकही मीटर विदर्भात लागू देणार नाही हे आम्ही शपथ घेतली आणि त्या अनुषंगाने आमचं विदर्भ आंदोलन समितीचं कार्य सुरू आहे। प्रदर्शनकारियों के मुताबिक यह योजना अडानी, NCC, मोंटे कार्लो और अन्य पूंजीपतियों के फायदे के लिए है। यह योजना बिजली क्षेत्र के निजीकरण की दिशा में एक कदम है। इस योजना से महावितरण के लेखा एवं भुगतान विभाग के 20,000 कर्मचारी बेरोजगार हो जाएंगे। साथ ही उन्होंने कहा कि मीटर की असल कीमत 6,000 है मगर सरकार 12,000 वसूल करना चाहती है। कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।